आजची सभा ही कशासाठी आहे? एवढे एकाच रात्रमध्ये नियोजन का करावं लागलं ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून मी या सभेबद्दल सांगतो आपल्याला. मला काल दुपारी 12 वाजेला संजय सावंत साहेबांचा फोन आला. निलेश कुठे आहे? तेव्हा मी जळगाव ग्रामीण मतदारसंघात नांदरा या गावाला होतो. व्हॉट्सॲप पण होते. म्हणे उद्या आपल्याला सभा लावायची तरंगाला. म्हटलं काय कारण निमित्त साहेबांना एवढी हिंमत नाही की विचारू शकेल, पण ती करावी लागली. कारण सभेचं कारण काय त्याचं आपल्याला सोशल मीडियावर टाकावं लागेल. मग सावंत साहेबांनी सांगितलं, माझे मार्गदर्शक सुरेश नाना, माझे सहकारी गुलाबराव जीवाक साहेब यांच्यावर गुलाबराव पाटील साहेबांनी टीका केली, त्याबद्दल मला त्यांना उत्तर द्यायचं आहे. साहेब म्हटलं काय उत्तर द्यायचं? आपण काही उत्तर द्यायचं असेल तरी साहेब म्हणले की ते माझे मार्गदर्शक आहेत, माझे सहकारी गुलाबराव आहेत, याच्यासाठी मला उत्तर देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी साहेब तुम्ही दुपारी 12 सांगितलं, संध्याकाळी मी पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेतली वाक साहेबांनी मी, आणि सभा फक्त 12 ते 14 तासामध्ये हे सभे म्हणजे कॉर्नर मीटिंगच्या सभेत रूपांतर झालं. यानंतर आदरणीय गुलाबराव पाटील साहेब मी एकदम कालच्या सरावा टीका आपल्यावर करणार नाही. मी माझ्या माझ्या पक्षाच्या चौकटीत राहून आपल्याला एक सूचना देणार आहे काहीतरी. पाटील साहेब माझा बाप काढला होता मी काल, माझा बाप माझ्यावर तुम्ही चार शिविर केली, मी सहन केलं, त्यानंतर टीका केली, ही केली. पाण्याच्या बाबतीत म्हणजे नगराध्यक्ष जबाबदार, 10 महिने प्रशासन लावून गेलं तरी मी गुलाबराव पाटील साहेब म्हणतात नगराध्यक्ष जबाबदार. ठीक आहे ना, माझ्यावर तुम्ही टीका केली, तुमचा अधिकार होता की ठीक आहे मी तुमच्या विरोधात फिरतोय, पण माझ्या बाप काढायची गरज होती पाटील साहेब. अरे सुरेश नानांनी नाना तुम नवेगडा बोय आहे का? मी तुम्ही बी ना 25 वर्षापासून 5 वर्षापासून माझी पाटील सांगा राहत तुम्ही लेखी नाही हो आणि तसंच झालं. आणि नाना कसं आहे भाऊ, नानांनी जे 25 वर्ष तुमच्यासाठी केलं, साम दाम दंड भेद तन मन धन आर्थिक रसद काय कमी केलं तुम्हाला नानांनी, आणि तुम्ही नानांच्या धंदावर पाळायला निघाले. मोके बोला ना मोके आणि ओके. आपली पातळी खालती जायची नाही. माझं वय कमी आहे, माझ्यापेक्षा मोठे वरिष्ठ नाही, तर मोके बोलाले टेन्शन लिहू नका तुम्ही, एकदम ओके होणार. तर साहेब या जळगाव जिल्ह्यात पत्रकार बांधून मी सांगतो, आपलं नाव घ्यायचं सोडून जायचं, कधी कधी असून जा मी घेऊन घेतो मध्ये. तर 1995 मध्ये सुरेश नानांनी नगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली. वाघ साहेब बोलतील आता. 1995 मध्ये नाना अपक्ष निवडून आले. सावंत साहेब अपक्ष निवडून आले, निवडल्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेश केला. ते प्रवेश केला की शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले की आता मला फक्त शिवसेना आणि शिवसेनेसाठी काम करायचे आहे असं नानांनी मनाला ठरवून घेतलं. त्यानंतर आदरणीय सावंतसाहेब या जिल्ह्यामध्ये दोन मर्द नेते होते, एक सुरेश दादा आणि एक सुरेश नाना. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, हे सुरेश दादा जैन यांनी जर पक्ष बदलायचे काही बदलायचे असेल तर पहिले मतदारांच्या पायाशी त्यांनी राजीनामा ठेवला, निवडून दाखवलं. असे हे दोन मर्द लोक आहे. नाना कबर बोलतो मी सुरेश दादाची बरोबरी कबर करतोय की साहेब नाना अपक्ष निवडून आले, मग पक्ष प्रवेश केला, मग त्यानंतर संघटना व्हायची, आतापर्यंत निश्चयने सोबत. तर मी सांगतो मला, तुम्ही माझ्या बाबावर बोलले की धंदा बंद पाळेल, पाळा ना बंद पाळा ना साहेब माझ्याकडे ना माझ्या जिनिंगच्या व्यवसाय 3-4 जिनिंग तिथं माझ्या साहेब 500 परिवार आमच्याकडे पोट भरतात, म्हणजे ते काम करतात त्याच्यावर आमचे काम कधी चालतं, आम्ही काम करतो ते त्यांच्या कामावर. 500 परिवार म्हणजे एकाचे जर 5 बी अवलंबन असेल तर 25,000 लोक गुलाब बोया 25,000 लोकांची रोजी बंद मारता का तुम्ही? त्यानंतर या जळगाव ग्रामीण मतदारसंघामधून रोज 80 ते 90 ट्रक माल कापूस लागतो साहेब आम्हाला, तर 30 ते 40,000 लोकांच्या दरवर्षी घरी घेऊन आम्ही माल उचलतो, म्हणजे माल उचलतो म्हणजे आम्ही आमच्या मोबदला आम्हाला भेटतो. पण
या 25,000 शेतकऱ्यांना सेवा करण्याच्या घरून कामं सुचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यानंतर गुलाब भाऊ या शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठं केलं, या जे मजूर लोक यांनी मोठं केलं. आणि त्यानंतर सुरेश तुम्ही म्हणता रमेश माणिक मी जन्माला घातलेला वाडीमध्ये, मी पात्राला सोडणार नाही आदरणीय गुलाब भाऊ. रमेश माणिक जन्माला घातलं वाडी तुम्ही, त्या सुरेश नारायणनी मी तुम्हाला जन्माला घातलं असं वाटत का तुम्हाला? सुरेश नारायण राहिले नसते, सुरेश नारायण जर आजकाल असतं गुलाबराव वडील एकदा तरी मंत्री झाला असता, आमदार झाला असता का? दहा करते करू सांगा मला बसू सांगा शपथ घेऊन सांगा झाला असता का? एकदा आजकाल नसतं तरी आमदार साहेब आमदारकीचं नाव लागलं नसतं. आणि त्या नारायणराव तुम्ही विरोध करता टीका करता साहेब रात्रीवर झोपलो नाही काल एवढं भद्रेशन मुळे होतो या माणसाने एवढं हे करून असं कापडी केलं. त्यानंतर देवकरा पंच विरोधात पडले एकदा साहेब मग नगरपालिका लागणी पूर्ण खर्च राष्ट्रवादी करून देवकरा पंनी नरेश नारायणनी केला. आणि तो सुरेश नाना पंचपासून करता तेव्हा अभिजित 2 करोड खर्च आला. खर्च आला नाना नगराध्यक्ष बनून बनतील हे यांनी डिक्लेअर केलं. काय आलं 10 राष्ट्रवादी 10 शिवसेनेचे मध्ये फूट पडत होती. मग गुलाबराव पाटील साहेब बोलले नाना माझे इलेक्शन पुढे येते आपल्याला काय तरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. मग वाघ साहेब गुलाबराव पाटील सलीम भैया जेव्हा आहेत होते राजू भाऊ होते यांनी सर्व बसले आणि नानांना सांगितलं नाना तुम्ही यावेळेस नगराध्यक्ष थांबून जा आपण ज्ञानेश्वर नानांना बोलू. तर राष्ट्रवादीत ना ज्ञानेश्वर नानांना कोडून यांनी सुरेश नानांनी ज्ञानेश्वर नानांना नगराध्यक्ष केलं. त्यानंतर नानांची वेळ आली वापस ज्ञानेश्वर नानांची टर्म संपली 1-2 वर्षाचे ठरलं होतं तेव्हा आली तेव्हा वापस इलेक्शन लागलं. भाऊ म्हणे माझे इलेक्शन आहे पी एम पाटीलला बोलवा कारण ह्या नगरपालिकेमध्ये साहेब स्थापना झाल्यापासून मराठा पाटील समाजाचा नगराध्यक्ष झालेला नव्हता. आणि पी एम पाटील सरांना स्टेजवर त्याही सांगेल मी की सुरेश नानांनी पी एम पाटीलसाठी त्याग केलं आहे गुलाबराव पाटीलसाठी त्याग केलं आहे तुमच्या काय काय घ्यावं सुरेश नानासाठी एक काम केलं ना कोणत्या सरा राजकारण सोडून दिल मी आयुष्यभर राजकारण सोडून दिलं आहे. तुम्ही काय केलं नानासाठी 2 वेळ नाही सोडलं. नंतर साहेब वाघसाहेब मी सांगितलं आता एम एल सीचा फॉर्म भरला साहेब एम एल सीचा फॉर्म भरला ए बी फॉर्म भरला शिवसेनेचा उद्या मागाची तारीख आहे 3 महिन्याच्या मागाचे 2 महिन्यापर्यंत गिरीश माहे नाही गिरीश भाऊ माझे नाही सर्व बसले आणि ऐनवेळेस गुलाबराव पाटील साहेब काय सांगतात नानांना नाना आता पण माघार घ्यावं लागेल. म्हणजे काय बरं असं काय करतो मी परत माघार याच्यासाठी घ्यावं लागेल आपल्या शिवसेनेला पुण्याला सीट सुटते आणि इथं भाजपला सीट सुटतं आहे मध्ये म्हणजे भाजपला देऊन देते की तुम्ही तेव्हा माघार का बरं की माझ्या मातोश्रीवर नाव आहे माझ्या उद्धव साहेबांच्यावर नाव आहे तर माझ्या नावासाठी तुम्हाला माघार घ्यावं लागेल. त्यावेळेस सुद्धा माघार घेतली नानांनी. तुम्ही एक कारण दाखवा नानांसाठी काय केलं एक कारण राजकारण सोडेल आयुष्यभर आणि माझ्या बापावर टीका करतो तुम्ही. मी आतापर्यंत खालच्या गाव लागलो नव्हतो काका काका 4 बहीण अभय काका म्हणतो तरी जुत्ताच मारा ना का आता काका काका बेटाचे नातं तुटलं आणि नाना तुम्हाला सांगतो तुम्हाला 2 मुलं असं गृहित धरा मला सोडा तुम्ही अहो सांगेन उलट तू नाना शिवसेना ना आता मी आज पण शिवसेना करणार नाही कोणाची शिवसेना ना फक्त शिवसेना शिवसेनेसाठी नाना तुम्ही मला समर्पित करा इथं शब्द द्या मला. आणि त्यानंतर तुम्ही म्हणता त्याच्या टीका करू पण किती सण करायचो नाना तुम्ही सण करू शकता ज्या श्रीजीजींच्या ज्या श्रीजीजींच्या भरोश्यावर या गुलाबराव पाटलाचे 25 वर्ष राजकारण चाललं मिटिंगा तिथं झाल्या आर्थिक रसात खर्च सर्व आम्ही केला आणि तुम्ही त्याला तिची निबंध वाढायचे म्हणता काय अरे कितपत योग्य हे अरे जर एखादा सालदार बी चालला गेला ना जेव्हा मालकावर जेव्हा आता शेतीची कामं जेव्हा मालकावर त्याला वाटतंय मालकाचे पीक व्हायला येईल तरी किती वाढणं झालं तर तो सालदार सुद्धा तो मालकाचं काम करू बघतो की नाही माझा मालक कसं आहे. अरे गुलाबराव पाटील साहेब दरंगावाची एंट्री करताना पहिले सुरेश नाण्याचा पाय पडायला लागायचा मग दरंगावाची एंट्री तुम्हाला त्यामुळे तुम्हाला सांगतो याच्या पुढे जर माझ्या बापावर बोलले मी माझी पात्रता सोडलेली नाहीये आणि जर सोडली तर माझ्यासारखा नंगा माणूस नाही तुम्हाला एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.